आणि आता जे आपलं लेक्चर आहे, जो फ्री सेशन आहे, तो आपला तुषार भोसले सर डिलिव्हर करते. एक मिनिट. हा, व्हॉट इज ब्रीड? ब्रीडची ह्या पॉईंटमध्ये आपण काय काय बघणार आहे या पीपीटीमध्ये? ब्रीडची डेफिनेशन बघणार की ब्रीड म्हणजे नेमकं काय, स्पीसीज म्हणजे काय, त्यानंतर कोणते कोणते मिल्च ब्रीड आहेत, कोणते कोणते ड्युअल पर्पज ब्रीड आहेत, त्यानंतर कोणते कोणते ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहेत, त्यांचे स्पेशल फीचर, त्यांच्यामध्ये काय काय कॅरेक्टर आहेत, वेगळं असं त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य दिलं आहे का, ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, येस, आय कॅन यूज इंग्लिश अँड हिंदी बोथ लँग्वेज. तर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त इंग्लिश आणि हिंदी समजते, मराठी समजत नाही, त्यांच्यासाठी आपण फक्त इंग्लिशमध्ये सुद्धा किंवा हिंदीमध्ये सुद्धा बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. हां, तर सो इन दिस पीपीटी वी आर गोइंग टू सी व्हॉट इज ब्रीड, व्हॉट इज मीन बाय ब्रीड. तर ब्रीड म्हणजे ज्यांच्या शरीरात, दोन्ही भाषेचा यूज करेन मी, मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषेचा यूज करूया आपण. सो ब्रीड म्हणजे असे काही ॲनिमल्स की ज्यांच्या शरीराचा रंग, रूप, आकारमान, वजन, जे फिजिकल अपिअरन्स आहे ज्याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो, तो एकमेकांशी मिळता जुळता असणे, अशा ॲनिमलचा ग्रुप त्याला म्हणायचं ब्रीड. काय सांगितलं मी? जर ए ग्रुप ऑफ ॲनिमल विच इज हॅव्हिंग फिजिकल अपिअरन्स लाईक बॉडी मेजरमेंट, लाईक बॉडी वेट, जनरल अपिअरन्स, कलर, शेप एक्सेट्रा आर मोर सिमिलर टू इच अदर, इट्स ऑल्सो नोन ॲज ब्रीड. मग त्यामध्ये काय, हां, तर मग असे मी सांगितलं की NBAGR ही जी काही संस्था आहे याचं हेडक्वार्टर कुठं आहे? नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स विच इज सिच्युएटेड ॲट करनाल, हरियाणा. अँड व्हॉट इज द मेजर फंक्शन ऑफ दिस एजन्सी? द मेजर फंक्शन ऑफ दिस एजन्सी इज टू रजिस्टर द न्यूली डेव्हलप ब्रीड ऑर रजिस्टर द इंडिजिनस ब्रीड ऑफ कॅटल, बफेलो, शिप, गोट, पोल्ट्री. रेस्ट ऑफ अदर दॅन दिस, दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो रजिस्टर हॉर्सेस ब्रीड, कॅमल ब्रीड, पोनी, स्वाईन, देन डॉग, याक ऑल्सो इन्क्लुडेड, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो टिल डेट वी हॅव, लास्ट मिटिंग झाली 31 ऑगस्ट 2022, त्याच्यामध्ये कोणते कोणते ब्रीड सध्या रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 53 फॉर कॅटल, 20 फॉर बफेलो, इकडं आपण डिटेलमध्ये बघू, थोडं लार्ज केलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याकडं 53 कॅटलच्या ब्रीड आहेत. किती जणांना माहित होतं कॅटलच्या किती ब्रीड आहेत? 53, 53 फॉर कॅटल, देन 20 फॉर बफेलो, 44 फॉर शिप, अँड गोट ब्रीड किती आहेत? 37, अँड पोल्ट्रीच्या 19. काही दिवसांपूर्वी आपल्याकडे फक्त कॅटलच्या किती होत्या? 50 ब्रीड होत्या. पण एक जी आता मीटिंग झाली 31 ऑगस्ट 2022, किती रिसेंट आणि अपडेटेड राहावं लागतंय बघा आपल्याला, 31 ऑगस्ट 2022 जी मीटिंग झाली, त्या मीटिंगनुसार, ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीनुसार, अकॉर्डिंग टू ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी विच इज मीटिंग हेल्ड ॲट 31 ऑगस्ट 2022, अकॉर्डिंग टू दिस मीटिंग वी हॅव 53 ब्रीड्स ऑफ कॅटल, 20 ब्रीड्स ऑफ बफेलो, 44 ब्रीड्स ऑफ शीप, अँड 37 ब्रीड ऑफ गोट, अँड 19 ब्रीड फॉर पोल्ट्री. ओके, सो वी आर गोइंग टू सी स्टेप बाय स्टेप व्हॉट आर द ब्रीड्स वी आर गोइंग टू कवर. याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत तेच आपण बघणार आहे, बाकी जे थोडेसे जे जास्त काही कामाचे नाहीत, विशेषतः महाराष्ट्राशी रिलेटेड असणारे आपण ब्रीड बघणार आहे. अदर दॅन दिस ब्रीड आपण बघण्याची बाकी जास्त गरज नाही, की ज्यांचं असं जास्त वैशिष्ट्य पण नाही असे ब्रीड बघण्याची गरज नाही. त्यामध्ये कुठले कुठले ब्रीड आहेत? हा, जसे डेफिनेशन मग अशी बघितले आपण, की ग्रुप ऑफ ॲनिमल्स रिलेटेड बाय डिसेंट अँड सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर लाईक जनरल अपिअरन्स, फीचर, साईज, कॉन्फिगरेशन एक्सेट्रा आर सेड टू बी अ ब्रीड. की ज्यांच्या शरीराचा रंग, आकारमान, वजन हे एकसारखं आहे एकमेकांच्या, असा काय ॲनिमलचा ग्रुप, एक संघ, त्याला म्हणायचं ब्रीड. इतकी सोपी डेफिनेशन आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इंडिजिनस कॅटल ब्रीड और क्लासिफिकेशन ऑफ ब्रीड, त्याच्यामध्ये कॅटल ब्रीड बघतोय, त्याच्यामध्ये तीन मेन टाईप पडतात, विच इज फर्स्ट इज मिल्च ब्रीड विच इज मिल्क गिविंग, देन ड्युअल पर्पज ब्रीड दॅट इज मिल्क प्लस ड्रॉट पर्पज और ड्राफ्ट पर्पज, अँड द थर्ड वन इज ड्राफ्ट पर्पज ब्रीड. ड्राफ्ट पर्पज मीन्स विच इज ओनली यूज फॉर पुलिंग कार्ट और ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स लाईक वर्क इन पॅडी फील्ड एक्सेट्रा एक्सेट्रा. सो मिल्च पर्पजमध्ये जे ब्रीड आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित जरा बघून घ्या, याच्यावर जास्त क्वेश्चन येतात. पहिलं तर गीर आहे, याच्या नावाप्रमाणेच आपल्याला माहिती आहे याचं ओरिजिन कुठं आहे, गीर फॉरेस्ट ऑफ गुजरात. त्यानंतर सहिवाल आहे विच इज माउंट गोमेरी डिस्ट्रिक्ट इन पाकिस्तान और सिंध प्रोव्हिन्स इन पाकिस्तान म्हणता येईल. त्यानंतर रेड सिंधी, हे सिंध प्रोव्हिन्स तर आहेच आहे, प्लस हे रेड कराची सुद्धा नावानं ओळखलं जातं. हे जे ब्रीड आहे रेड कराची, प्रत्येक ब्रीडचा आपण फोटो बघणार आहे,
आणि त्याचे स्पेशल फीचर बघणार आहे, जेणेकरून आपल्याला कसं सीईंग इज बिलिव्हिंग, एक कन्सेप्ट काय असते आपली, सीईंग इज बिलिव्हिंग, म्हणजे जे बघ आपण डोळ्याने बघणार आहे ते आपल्या लगेच लक्षात राहतं, बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर लगेच लक्षात राहतं. म्हणून फोटो बघून आपण बघणार आहे. त्यानंतर थारपारकर आहे आणि राठी. आपल्या बऱ्याच जणांना फक्त चार माहिती आहेत वरचे ब्रीड, हे ब्रीड माहीत नाही, पण एन बी ए जी आर जी जर तुम्ही वेबसाईट व्हिजिट केली, एन बी ए जी आर, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स, ती जर वेबसाईट व्हिजिट केली त्या वेबसाईटवर प्रत्येक ब्रीडचं डिटेल इन्फॉर्मेशन दिले जातं. त्याच्यामध्ये रथी ब्रीड इज कन्सिडर्ड ॲज मिल्च पर्पज ब्रीड. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही काय करता नॉर्मली, की आपण कोणतं एखादं म्हणजे बरोबरच आहे, एक बुक घेतो आपण त्या बुकनुसार स्टडी करतो, पण ह्या बारकाव्या आजकाल सगळे रिसेंट एकदम अपडेटेड सगळा त्याच्यावर क्वेश्चन येतात, तर त्यानुसार जर आपण बघायला गेलं तर रथी ब्रीड आहे, थारपारकर आहे, रेड सिंधी आहे, सहिवाल आहे, गीर आहे, अँड हे सगळे पाच ब्रीड जे आहेत ते मिल्च पर्पज आहेत. त्यानंतर ड्युअल पर्पज ब्रीड जे आहेत, देवनी, हरियाणा, ओंगोल, कंकरेज, डांगी, मेवती आणि गवलाव. ड्राफ्ट पर्पज कुठले कुठले आहेत, हल्लीकर, अमृतमल, खिलारी, बारगूर, नागौरी, बचोर, मालवी, हे सगळ्याचे डिटेल बघण्याची गरज नाही आपल्याला फक्त. हां, सगळ्यांचे होमट्रॅक आपण नक्कीच पाहूया, कारण होमट्रॅक कोणत्याही ब्रीडचा विचारू शकतो. होमट्रॅक म्हणजे ओरिजिन, कोणत्याही ब्रीडचं ओरिजिन विचारू शकतात एनी टाइम. तर आपण ते सगळ्याचं बघणार आहे, फक्त स्पेशल फीचर. फॉर एक्झाम्पल थारपारकर बघितलं, थारपारकरचं स्पेशल फीचर कोण आहे कमेंटमध्ये सांगा तो, की व्हॉट इज द स्पेशल फीचर ऑर स्पेशल कॅरेक्टर ऑर पेक्युलियर कॅरेक्टर ऑफ थारपारकर ब्रीड ऑफ कॅटल. तोपर्यंत आपण नेक्स्ट स्लाइड बघूया, एक मिनिट. हां, गीरचा फोटो दिसतोय सर्वांना. गीरचं ओरिजिन आहे गीर फॉरेस्ट ऑफ गुजरात. त्याचे काय काय स्पेशल फीचर आहेत, एक तर पहिलं फीचर आहे या ब्रीडचं की माहोनी कलर आहे, माहोगनी. त्यानंतर स्पॉटेड सुद्धा याच्यामध्ये कलर असतो. स्पॉटेड म्हणजे व्हाईट कलर प्लस ब्राऊन कलर यांचं कॉम्बिनेशन असणारं सुद्धा हे ब्रीड आपल्याला माहीत आपल्याला मिळतं. स्पेकल्ड सुद्धा म्हणतात त्याला, स्पेकल्ड किंवा स्पॉटेड. तर बल्जिंग फोरहेड, बल्जिंग फोरहेड म्हणजे कसं, एखादी जर आपण घागर घेतली आणि ती जर पालती ठेवली तर कसं दिसेल, त्या पद्धतीनं बल्जिंग फोरहेड जे आहे ते गिरचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इयर लॉंग पेंड्युलस लाईक टर टायनी कर्ल लीफ. जर आंब्याचं पान घेतलं आपण एखादं आणि ते जर सुकल्यानंतर जसं त्या पद्धतीचा आकार होतो, की सुकल्यानंतर आंब्याचं पान कसं त्याला एक विशिष्ट असा पिळा पडतो, त्या पद्धतीचे इयर्स या ब्रीडचे असतात. तुम्ही या चित्रामध्ये व्यवस्थित बघू शकता, आंब्याच्या पानासारखे इयर आहेत, प्लस पुढे एक नॉच असतो. हा जो नॉच आहे तो आपल्याला एका ब्रीडमध्ये सेम इयर्स आहेत, फक्त नॉच नसतो. कोणतं ब्रीड आहे ते, देवनी ब्रीड आहे, त्याच्यामध्ये सेम इयर्स पाहायला मिळतील, पण त्या ठिकाणी फक्त तुम्हाला नॉच नाही दिसणार. नॉच म्हणजे एक असा तुकडा, तो दिसणार नाही, टोक आल्यासारखं दिसणार नाही. फक्त गीरमध्ये ते आहे की कर्ल लीफ लाईक सारखे त्याचे इयर्स आहेत, बल्जिंग फोरहेड आहे, आणि जे आईज आहेत ते स्लॉपी, स्लॉपी म्हणजे डोळ्याची जी त्याच्या डोक्याची जी कवटी आहे, स्कल जी आहे, त्या स्कलच्या एकदम दोन्ही दिशेला किंवा दोन्ही कोपऱ्यात सरलेले त्याचे डोळे आहेत, ज्याला आपण म्हणतो स्लॉपी, नॉट स्लिपी. इथं स्पेलिंग चुकलेलं नाही, तुम्ही असं समजू नका की स्पेलिंग वगैरे चुकलंय, काय स्पेलिंग चुकलेलं नाही, ते स्लॉपीच आहे. काय शब्द आहे तो, स्लॉपी. इथं बघा, स्लॉपी आईज, दॅट इज लेथार्जिक. लेथार्जिक म्हणजे काय, जे डल अपिअरन्स, म्हणजे अॅनिमल थकलेलं आहे किंवा थोडस मंद आहे असं त्याचं दिसण्याची जी एक पद्धत आहे त्याला म्हणायचं. चित्रामध्ये तुम्हाला एकदम तसं दिसेल की अॅनिमल जास्त ऍक्टिव्ह दिसणार नाही. हे याच्याच उलट जर तुम्ही खिलारचा फोटो बघितला तर खिलारचा एकदम कान एकदम असे हरणासारखे वर उंच उचललेले, डोळे एकदम ब्राईट आणि अलर्ट दिसतील तुम्हाला. पुढून जर अॅनिमल बघितलं तर त्याचे डोळे तुम्हाला लगेच दिसून येतील, पण त्याच विरुद्ध गीरचं बघितलं तुम्हाला डोळे कसे दिसतील, लेथार्जिक दिसतील, म्हणजे स्लॉपी आहे. त्यानंतर अजून एक वैशिष्ट्य या गीरचं आहे ते म्हणजे लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ इन इंडिया, दॅट इज 315 डेज. हे वाक्य जर पेन आणि पेपर जवळ असेल तर लिहून घ्या. सगळ्यांना बाकीचे फिजिकल अपिअरन्स माहीत असतात, पण हे लक्षात राहणं अवघड आहे की लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ इन इंडिजिनस ब्रीड ऑफ कॅटल. असा जर क्वेश्चन आला की विच ऑफ द फॉलोइंग ब्रीड हॅज लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ इन इंडिजिनस कॅटल ब्रीड, तर तुम्हाला लगेच गीरवर क्लिक करता आलं पाहिजे, गीरचं ऑप्शन टिक करता आलं पाहिजे, जेणेकरून तो क्वेश्चन कशा पद्धतीने आला ते विचारतो. जर एक्झॉटिक ब्रीडमध्ये विचारला तर कोणता अॅनिमल असेल त्याचं पण आन्सर तुम्ही मला सांगू शकता. आत्ता मी एक क्वेश्चन विचारला होता, ओके, हां, बऱ्याच जणांनी आन्सर दिलं की बफेलोची ब्रीड. त्यानंतर कांक्रेजचं पेक्युलर कॅरेक्टर मी विचारलं होतं, कांक्रेज ब्रीड ऑफ कॅटल पेक्युलर कॅरेक्टर आहे सवाई चाल. लक्षात आलं का, त्याची चालण्याची जी ढब आहे नंदी बैल ते. त्यानंतर लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ आहे, लॅक्टेशन लेंथ म्हणजे जे मिल्क देण्याचा कालावधी जो आहे. लॅक्टेशन लेंथ कशाला म्हणतात, काविंग इंटरवल कशाला म्हणतात,
त्यानंतर ट्रान्झिशन पिरियड कशाला म्हणतात, सर्व्हिस पिरियड कशाला म्हणतात, या पण गोष्टी आपण पुढच्या स्लाइडमध्ये कव्हर करणार आहोत. द हायेस्ट डिसीज रेजिस्टन्स अँड टॉलरन्स टू स्ट्रेस कंडिशन, याच ब्रीडचा वापर करून, गीरचा वापर करून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊर यांनी एक ब्रीड तयार केला आहे, त्याचं नाव आहे फुले त्रिवेणी. काय नाव आहे त्या ब्रीडचं? फुले त्रिवेणी. याच्यामध्ये जे काय वापरलाय ब्लड फुले त्रिवेणी मध्ये, ते कसं आहे? फुले त्रिवेणी. कोण सांगेल फुले त्रिवेणीचा क्रॉस? आपल्या सगळ्यांना तर माहितच असेल बऱ्याच जणांना की एचएफ वापरलेला आहे, जर्सी वापरलेला आहे आणि गीर वापरलेलं आहे. पण त्याच्यामध्ये क्रॉस सांगत असताना आपल्या बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. कसं कन्फ्युजन होतं? सगळ्यात पहिल्यांदा जे ब्रीड घेतले ते आहे गीर, त्याला क्रॉस केला जर्सीचा, त्याच्यामधून जी काय प्रोजेनी मिळाली एफ वन फिलियल वन, त्या फिलियल वन ला परत क्रॉस केला एच एफ, दॅट इज होलिस्टीन फ्रिजियन. अलग लक्षात, जर्सी आणि गीर या दोन्हीचा क्रॉस करून याच्यातून 50% आलं, याच्यातून 50% आलं, हे प्लसचं चिन्ह आहे. कारण जे काय प्रोजेनी असते किंवा जे काय ॲनिमलचे पिल्ल असतात काफ, त्याच्यामध्ये 50% जीन फ्रॉम इच पॅरेंट, 50% आईकडून 50% फादरकडून हे येणारच, जेनेटिक कॉम्बिनेशन असंच असतं. तर 50% 50% यांच्यामध्ये मिळालं आणि जो काय हा एफ वन जो आहे 50-50% मिळून 100% झालेला, याला जे क्रॉस केलं एच एफचा क्रॉस केला, मग ते जे फुले त्रिवेणी आहे त्या फुले त्रिवेणीमध्ये ब्लड कसं असणार आहे फुले त्रिवेणीमध्ये? एक मिनिट आपण थोडंसं क्लीन करून घेऊया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित बघता येईल. फुले त्रिवेणीमध्ये 25% गीर, 25% जर्सी आणि 50% एच एफ. का तर एच एफचा एफ टू ला क्रॉस केलेला आहे, फिलियल टू ला. 25% गीर, देन 25% जर्सी अँड 50% एच एफ, दॅट इज होलिस्टीन फ्रिजियन. अलग लक्षात, ते फुले त्रिवेणी ब्रीड आहे. आता याच्यामध्ये जर्सी कशासाठी घेतलं? डिसीज रेजिस्टंट पॉवर जास्त आहे म्हणून जर्सी घेतलं. त्यानंतर फॅट पर्सेंटेज जास्त आहे म्हणून, सॉरी, गीर जे आहे ते डिसीज रेजिस्टंटसाठी घेतलं, जर्सी फॅट पर्सेंटेजसाठी घेतलं आणि मिल्क प्रोडक्शन सगळ्यात जास्त आहे म्हणून याच्यात घेतलं. अशा तिन्हीचा सुवर्णमध्य साधून फुले त्रिवेणी ब्रीड तयार केलेलं आहे. त्यानंतर अजून काय काय कॅरेक्टर आहेत गीरचे? की हॉर्न्स आर पेक्युलर कर्व्ड, पेक्युलियरली कर्व एंडिंग इन अ फाईन टॅपर, दस गिविंग अ हाफ मून शेप अपिअरन्स, हाफ मून लाईक, अर्धचंद्रासारखे याचे शिंग झालेले असतात गीरचं. जर तुम्ही बघितलं अर्धचंद्र, अजून एक पुढे फोटो ऍड केलेला आहे मी, त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला अर्धचंद्रासारखे त्याचे शिंग दिसतात. तसंच एक शिंगासारखे एक कॅरेक्टर आहे बफेलोचं ब्रीड, ज्याला आपण सुरती म्हणतो, ज्याचे सिकल शेप हॉर्न्स आहेत. त्यानंतर लॉंग अँड पेंडुलस इयर फोल्डेड लाईक लीफ, इयर्स हँग ऑल द टाइम अँड देअर इनसाईड फेस फॉरवर्ड. जे कानाचे जो काय फेस आहे, ओपनिंग जे आहे नॅचरल ओपनिंग कानाचं, ते कसं फेसच्या दिशेनं, म्हणजे पुढून जर बघितलं ॲनिमल तर आपल्याला कान त्याचे ओपन झालेले दिसतील, त्या पद्धतीने म्हटलेलं आहे. तर एवढे सगळे याच्यामध्ये गीरचे पॉईंट आहेत. नेक्स्ट आहे गीरचा हा फोटो दिलेला, याच्यामध्ये काय थोडंसं एक की थोडीशी एक न्यूज आलेली बातमी की कृष्णा नावाचा एक गीरचा मेल ॲनिमल होता, ज्याला आपण मेल बुल म्हणतो, जो 1950 महाराजा भावनगर यांनी काय केला होता, गिफ्ट केला होता ब्राझिलियन फार्मरला. आणि त्यांनी काय केलं, तिकडचे जेवढे त्यांचे जे ॲनिमल आहेत ब्राझीलमधले एक्झॉटिक कॅटल, त्यांच्याबरोबर त्याचं जे आहे क्रॉस केलं आणि नवीन ब्रीड डेव्हलप केलं. आणि त्या नवीन ब्रीड डेव्हलप केल्यानंतर त्यांचं मिल्क प्रोडक्शन काय झालं, बूस्ट झालं. आणि त्यांच्या ठिकाणी त्या त्यांच्या देशामध्ये मिल्कचा काय झाला, महापूर आला एक प्रकारे, किंवा मिल्कचं प्रोडक्शन वाढलं. तर अशा पद्धतीनं हे एक न्यूज आलेलं आहे न्यूजपेपरमध्ये. ते कटिंग केवढ्यासाठी दाखवलं की आपले सुद्धा जे इंडिजिनस ब्रीड आहेत ते काही कमी नाहीत, क्रॉस ब्रीडिंगसाठी एक्झॉटिक ब्रीडच आणले पाहिजेत असं काही नाही. गीरचा बऱ्याच ठिकाणी आता वापर केला तो कशासाठी, आपल्या इंडिजिनस लोकल स्टॉकला काय करण्यासाठी, अपग्रेड करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट ब्रीड आहे सहिवाल. सहिवालचे जे काही वेगवेगळे नाव आहेत, काय नाव आहे सहिवालला? एक तर सहिवालला लोला म्हणतात, त्यानंतर तेली म्हणतात, लूज हॉर्न लूज स्किन म्हणून लोला तेली आहे. त्यानंतर मुलतानी सुद्धा या ब्रीडला म्हणतात. काय म्हणतात? मुलतानी, कारण मुलतान जे आहे टाऊन आहे पाकिस्तानमध्ये असणार, आणि त्यामुळे या ब्रीडला त्या ठिकाणी तसं नाव पडलेलं आहे.
तर सहवालचं आहे मोंटगोमेरी डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान, हे एक मिल्क पर्पज ब्रीड आहे आणि हायेस्ट मिल्क गिविंग ब्रीड किंवा जास्त लॅक्टेशन देणारं मिल्क प्रोडक्शन जास्त असणारं इंडिजिनस ब्रीड म्हणतोय मी. देशी गाईचं ब्रीड कोणतं आहे? तर सहवाल आहे. गिरचं काय बघितलं तर लॅक्टेशन लेंथ जास्त आहे, मिल्क प्रोडक्शन म्हणत नाही. मिल्क प्रोडक्शन कोणाच जास्त आहे इंडिजिनस मध्ये? सहिवालचं आहे. गिरचं काय? लॅक्टेशन लेंथ जास्त आहे. त्यानंतर वन ऑफ द बेस्ट डेअरी पर्पज इथे दिलं का, वन ऑफ द बेस्ट डेअरी पर्पज ब्रीड ऑफ कॅटल, जेबू कॅटल म्हणजे जे इंडिजिनस कॅटल, हा पण शब्द महत्वाचा आहे. जेबू म्हणजे इंडिजिनस कॅटल, जेबू का म्हणतात तर त्या शब्दाचं लगेच तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देऊन टाकतो. हे बऱ्याच जणांना माहित पण नसतं की का बरं जेबू का म्हणत असतील. तर जेबू म्हणतात त्याचं कारण असं आहे, क्रोमोझोम वर ॲनिमलचं थोडंसं थोडंसं ठरवलं जातं, इंडिजिनस आणि एक्झॉटिक किंवा टॉरस. इंडिजिनस आणि बॉस टॉरस असे दोन वेगवेगळे नावं आहेत. तर त्यामध्ये जेबू कॅटल म्हणजे इंडिजिनस कॅटल, त्यामध्ये ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आणि मेटासेंट्रिक क्रोमोझोम, हे तुम्हाला माहित असेल की क्रोमोझोमचं जे असं असतं, त्यानंतर इथं जो काही न्यूक्लियस असतो जो असं मध्ये असेल तर मेटासेंट्रिक झाला, एका कडेला असेल इकडे या ठिकाणी तर तो ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक, वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जास्त आपल्याला जायचं नाही, कारण आपल्याला बघायचंय काय तर ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणजे एका कडेला ज्यांचा क्रोमोझोम आलेला असतो, असा जो काही जो त्याचा एक शाफ्ट असतो ज्याला म्हणतो आपण, तर एका साईडला जो न्यूक्लियस झालेला असतो किंवा आलेला असतो क्रोमोझोम, तो एका बाजूला जर आला असेल तर तो झाला ॲक्रोसेंट्रिक, मध्ये असेल तर तो झाला मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक क्रोमोझोम ज्यांचा असतो ते झाले बॉस टॉरस, आणि ॲक्रोसेंट्रिक म्हणजे एका कडेला जो असेल तो झाला बॉस इंडिजिनस. याच्यावरून त्यांचं हम्प आहे का नाही हे ठरलं जातं आणि ते ब्रीड पडतात इंडिजिनस आणि एक्झॉटिक या ग्रुपमध्ये. लक्षात आलं का? आणि त्या ब्रीडला म्हणायचं इंडिजिनस ब्रीडला म्हणतो आपण झेबू कॅटल. तर सहिवाल जे आहे ते बेस्ट डेअरी पर्पज ब्रीड आहे, म्हणजे जास्त लॅक्टेशन लेंथ त्याची आहे. त्यानंतर आहे कलर कसा आहे, ब्राउनिश रेड कलर आहे. शेड्स मे वरी फ्रॉम ए माहोगनी कलर, हा एक शब्द महत्वाचा आहे. माहोगनी रेड ब्राउन टू मोर ग्रेश. एक्स्ट्रीमिटीज, एक्स्ट्रीमिटीज म्हणजे पायाचे लोअर बॉडी पार्ट्स, दॅट इज पाय इथून गुडघ्यापासून खाली, हे बघा तुम्ही ते कसे पडले असतात, थोडेसे डल कलरचे म्हणजे व्हाईट कलरचे असतात, एक्स्ट्रीमिटीज इन बुल्स. त्यानंतर शेपटी, याला सुद्धा आपण एक्स्ट्रीमिटीज म्हणतो, शेपटीचा खालचा भाग. एक्स्ट्रीमिटीज इन बुल्स आर डार्कर दॅन रेस्ट ऑफ द बॉडी कलर, थोडेसे मेलमध्ये कसे असतात डार्कर आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे, या बाजूचा हा जो भाग आहे. आणि ओकेशनली दे आर व्हाईट, हे बघा व्हाईट पॅचेस, देर आर व्हाईट पॅचेस. असं जे एक 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 गोष्ट मी डिटेलमध्ये का सांगतोय, तर ब्रीड तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे जेणेकरून की परत वाचण्याची गरज नाही पडली पाहिजे. एकदा नजर जरी फिरवली एक्झामच्या अगोदर तरी पुरेसं आहे, कारण सिलेबस थोडा आहे आणि या सिलेबससाठी मोठे मोठे बुक्स रेफर करणं आपल्याला परवडणार नाही. या अर्थानं की छोट्या सब्जेक्टसाठी जास्त वेळ घालवून बाकीच्या सब्जेक्टचा लोड कमी करण्याचा प्रयत्न आपण यामध्ये करायचा आहे, जास्त वेळ घालवायचा नाही. हॉर्न्स आर स्टम्पी अँड शॉर्ट टू मीडियम, रनिंग आउटवर्ड अपवर्ड अँड देन इनवर्ड. स्टम्पी हॉर्न असतं, स्टम्पी म्हणजे छोटे एकदम, रनिंग अपवर्ड त्यानंतर कसे तरी आउटवर्ड अपवर्ड अँड देन इनवर्ड. शिंग तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पेल रेड कलर, पेल म्हणजे फिक्कट, पेल रेड कलर, शॉर्ट हॉर्न अँड लूज स्किन. लूज स्किन असल्यामुळेच त्याला काय म्हणतात, लो ला, म्हणजे लूज हॉर्न लूज स्किन असे या ब्रीडला म्हणतात, लोला म्हणतात. त्यानंतर आहे रेड सिंधी, रेड सिंधीचे वेगवेगळे नाव आहेत, कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहित असतील तर रेड सिंधीचे काय काय नाव आहेत. ओके, रेड सिंधीचे काय नाव आहेत दुसरे, रेस्ट ऑफ द नेम्स फॉर रेड सिंधी ब्रीड. मालीर म्हणतात या ब्रीडला, अजून काय म्हणतात, मालीर आहे, रेड कराची आहे, अजून काय काय तर द ओरिजिनल ब्रीडिंग ट्रॅक ऑफ दिस ब्रीड इज पाकिस्तान, बट काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, पाकिस्तानमध्ये याचं ओरिजिन आहे पण काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, बट सम ऑर्गनाइज्ड फार्म आर ऑल्सो अवेलेबल इन ओरिसा तमिळनाडू. आणि काही जण शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे ब्रीड जे आहे ते बलुचिस्तान, पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमध्ये जे काही बलुचिस्तान आहे त्या ठिकाणी असणारं जे ब्रीड आहे लास बेला, त्या तिथल्या ब्रीडचं नाव आहे लास बेला, त्या ब्रीडचं ब्लड, त्या ब्रीडचा क्रॉस याच्यामध्ये आपल्याला सापडतो. कोणत्या ब्रीडमध्ये? रेड सिंधीमध्ये सापडतो. म्हणून काही शास्त्र, रेड सिंधी इज कन्सिडर्ड टू हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम लास बेला कॅटल फाउंड इन द स्टेट ऑफ बेला, दॅट इज बलुचिस्तान. बलुचिस्तान कुठे? अफगाणिस्तानमध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दिस ब्रीड हॅड डिस्टिंक्टली रेड कलर, एक मिनिट,
दिस ब्रीड हैज डिस्टिंक्टली रेड कलर इन बुल्स कलर इज डार्क ऑन द शोल्डर अँड थाईज. आता आपण बघ असं या ठिकाणी दिलेलं आहे वाक्यामध्ये काय म्हणणं आहे यांचं की मेलमध्ये जास्त डार्क रेड कलर आहे. तर तुम्ही जर बघितला चित्रामध्ये फिमेल थोडीशी फिकट दिसते आणि मेल जो आहे तो जास्त डार्क रेड कलरचा दिसतो. याचं कारण काय आहे, मेलमध्ये हॉर्मोन असतो त्याचं नाव आहे अँड्रोजन. अँड्रोजनलाच आपण काय म्हणतो, टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन तर तो जो हॉर्मोन आहे तो आपण एक काही गोष्टी बघितल्यात, सेक्स लिंक्ड कॅरेक्टर, सेक्स इन्फ्लुएन्स्ड कॅरेक्टर, बरोबर. तर त्यापैकी हा एक जो कॅरेक्टर आहे सेक्स इन्फ्लुएन्स्ड, म्हणजे बाल्डनेस बऱ्याच ठिकाणी काय होतं मेनमध्ये दिसतं, पण फिमेलमध्ये बाल्डनेस काय आहे ते रिसेसिव्ह आहे. आणि डॉमिनन्स, बाल्डनेस मेलमध्ये डॉमिनन्स का आहे तर त्या ठिकाणी हॉर्मोन कोणता आहे सेक्स लिंक्ड, मेल हॉर्मोन कोणता आहे अँड्रोजन. तो काय करतो त्या त्या कॅरेक्टरला त्या ठिकाणी डॉमिनन्स करतो आणि फिमेलमध्ये तो हॉर्मोन लॅक असतो किंवा नसतो, त्या ठिकाणी इस्ट्रोजन असतो आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी बाल्डनेस म्हणजे टक्कल पडणे हे त्या ठिकाणी डिप्रेस होतं म्हणजे रिसेसिव्ह होतं. त्याच पद्धतीनं हे जे कलर डॉमिनन्स जे आहे ते अँड्रोजन हार्मोन जो आहे मेलमध्ये असणारा त्यामुळे जास्त डार्कर दिसतात मेल दॅन फिमेल. फिमेल थोडीशी कशी दिसते, फेंट दिसते, ठीक आहे. तर हे याच्यामध्ये जास्त कॅरेक्टर ह्या ब्रीडचं काय आहे की रेड सिंधी ब्रीड, हे सिंध प्रोव्हिन्स ऑफ पाकिस्तान आहे किंवा रेड कराची म्हणून कराचीमध्ये ओरिजिन असणारा ब्रीड आहे. काही शास्त्र त्यांचं म्हणणं आहे की अफगाणिस्तान बलुचिस्तान मधलं लास बेला या ब्रीड पासून डेव्हलप झालेलं ब्रीड आहे. तर आपल्याला एवढ्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही, ब्रीड कसं दिसतं हे बघायचं आहे. ऑर्गनाइज फार्मर सुद्धा हे ब्रीड आहे, फॉर एक्झाम्पल कॉलेज ऑफ अग्रिकल्चर धुळे या ठिकाणी हे ब्रीड मेंटेन करून ठेवलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. त्यानंतर नेक्स्ट ब्रीड आहे राखी. राखी ब्रीड का नाव पडलेलं आहे या ब्रीडचं, तर त्याच्या नावामध्येच आपल्या लक्षात आलं पाहिजे राखी राजस्थानचा आहे. प्लस जे जो महाभारताचा वगैरे जो काळ होता म्हणजे ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की त्या लढाईच्या काळामध्ये रथ ओढण्यासाठी या ब्रीडचा उपयोग केला जायचा, रथ ओढण्यासाठी. म्हणून या ब्रीडला रथी म्हटलेला आहे किंवा राखी. तर राखी कॅटल सीम्स टू हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम, आता या ब्रीडमध्ये कोणत्या कोणत्या ब्रीडचं ब्लड आहे, राखी कॅटल सीम्स टू हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम द मिक्सचर ऑफ साहिवाल, रेड सिंधी, थारपरकर अँड धनी. धनी ब्रीड जे आहे ते हे धनी ब्रीड पाकिस्तानमध्ये ओरिजिन असणारा ब्रीड आहे. याचा अजिबात शक्यतो कुठंच उल्लेख नाही, फक्त एकाच पुस्तकात उल्लेख आहे याचा धनी ब्रीडचा, ते आहे जी सी बॅनर्जी. धनी ब्रीड ऑफ पाकिस्तान या ब्रीडचं ब्लड किती, साहिवाल, रेड सिंधी, थारपारकर आणि धनी ब्रीडचा ओरिजिन जे आहे ब्लड आहे ते रथीमध्ये आहे, अपॅरंटली विथ अ प्रोपेंडरन्स ऑफ साहिवाल ब्लड. प्रोपेंडरन्स म्हणजे सगळ्यात जास्त वर्चस्व कोणाचं आहे, प्रोपोंडरन्स ऑफ साहिवाल ब्लड. साहिवालचं सगळ्यात जास्त ब्लड किंवा त्यांचं वर्चस्व जास्त आहे त्या ब्लड त्या ठिकाणी, असं हे एवढ्या चार ब्रीडचा ओरिजिन घेऊन किंवा त्या त्या चार ब्रीडचे ब्लड घेऊन तयार झालेलं ब्रीड आहे राखी. त्यानंतर द ब्रीड इज वेल अडॅप्टेड टू डेझर्ट कंडिशन.